व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय काँग्रेस के ज्येष्ठ नेते महाराष्ट्र के प्रभारी आदरणीय एच के पाटील साहेब आपल्या सर्वांचे नेते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे तीन जिल्ह्याचे प्रमुख आनंदरावजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय हरिहरावजी भोसीकर मी सर्वांची नावं घेणार नाही पण आमची काही मित्रमंडळी जुनी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं अध्यक्षपदाचं युवक काँग्रेस असेल की फादर काँग्रेस असेल आठ आठ वर्ष नेतृत्व केलं ते आमचे माणिकरावजी ठाकरे साहेब शिवाजीराव मोघे साहेब भाई जगताप बसवराजजी पाटील ओमप्रकाशजी पोखरणा श्रीराम पाटील राजूरकर अविनाशजी घाटे सरदेशसिंगजी गिल सगळ्यांची नावं घेणार नाही असंख्य आहेत इथं बसलेले जवळपास चार पाचशे कार्यकर्ते गाव पातळीवरचे तालुका पातळीवरचे एच के पाटील साहब मैं ऐसा नहीं बोलूंगा कि मैं कांग्रेस में वापस आया रात का भुलावा सुबह अगर घर आ जाता है तो उसको तो हम सब भूले हुए थे वापस घर में आ गए इसलिए मैंने कभी भी ऐसा नहीं माना कि हम वापस कांग्रेस में आए मैं और हमारे सभी साथी मैं थोड़ा सा हिंदी में बोलने की कोशिश करता हूं आपके लिए हमारे नेता स्वर्गीय शंकरराव जी चव्हाण साहब के नेतृत्व में 30-35 साल हमने काम किया मैं इस इलाके का तीन दफा एमपी बना तीन दफा एमएलए बना हमारे श्रीराम पाटील राजूरकर 11 साल जिला परिषद अध्यक्ष और उपाध्यक्ष थे ओम प्रकाश पोखरणा शहर नांदेड शहर के म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अध्यक्ष मेयर और आमदार भी हमारे अविनाश जी घाटे उनके पिताजी तीन दफा आमदार रहे और वो खुद भी कांग्रेस से आमदार रहे हम सभी आपके फैमिली के मेंबर हैं मगर थोड़ा सा पत्रकारों ने मुझे पूछा नांदेड में जब मैंने प्रवेश किया तो पूछा कि भाई कांग्रेस में वापिस आने के बाद आपको कैसा लग रहा है तो मैंने उनको कहा कि भाई हम 15 दिन के लिए हिल स्टेशन पर जाते हैं मगर घर की याद आती है और घर के भी लोगों को कभी कभी बाहर गए थे हमारी याद नहीं आती ऐसा सब किस्सा है बोला मैं इसलिए हम जरा हिल स्टेशन पर जाके आए घर वालों को भी अच्छा लग रहा हमारे को भी अच्छा लग रहा मैंने कांग्रेस में आते समय भी कोई डिमांड नहीं रखी और आपको बिल्कुल खुलेआम कर रहा हूं कि मैं बीजेपी में गया उस समय मैंने कोई मांग नहीं रखी आप देवेंद्र जी से पूछ सकते हैं राव साहब दानवे से पूछ सकते हैं मैंने कोई मांग नहीं रखी मुझे शंकरराव चव्हाण साहब ने इतना दिया था कि मुझे किसी मांगने की जरूरत ही नहीं आज मैं और मेरे साथी जो कांग्रेस घर वापसी आए उसके पीछे मेरा एक ही विचार है आज मराठवाड़े में अशोकराव चव्हाण के ऊंची का कोई नेता नहीं है माणिकराव जी तुम्हारा माहित है कि महाराष्ट्र ने नेतृत्व केला विलासराव जी गेले गोपीनाथ मुंडे गेले आज मराठवाड़ा मध्ये नागनाथ पाटील नागेंद्र पाटील आमचे हुशार माणूस आहेत अशोकरावला तुम्ही आम्ही जपलं पाहिजे अशोकरावला जपलं याच्यासाठी पाहिजे की आपल्याला मराठवाड्याला नेता अशोकरावच्या रूपाने पाहिजे तुम्ही आम्ही सर्वजण खंबीरपणाने अशोकरावच्या मागे उभा राहू
आणि भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या ताकदीवर अशोकरावला इतकं मजबूत करूया की परत अशोकराव या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आम्हाला काही बघायचं नाही. अशोकराव तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, वयानेही लहान आहात, नात्यानेही लहान आहात. आता मी तुम्हाला आशीर्वाद द्यायचं काम करणार आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगलेलो, तुम्ही चुकलं तर मी तुम्हाला सांगणार, दुरुस्त करा न करा अखेर तुम्ही. मी वयानं जरी मोठा असलं तर पदानं तुम्ही मोठ्या. सल्ला मात्र देत राहणार मी तुम्हाला. माझी आपल्याला एकच या ठिकाणी जाहीररित्या विनंती आहे, भविष्यामध्ये मला एकच काम करायचं आहे. नागेंद्र पाटील, देगलूर बिलोली तालुक्याचा राहिलेल्या विकासाचे प्रश्न सोडवायचे आणि 30 वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या कार्यकर्त्याच्या मागे अशोकरावनं पालकत्व स्वीकारावं आणि त्यांना ताकद द्यावी ह्यासाठी मी काँग्रेसमध्ये गेलेलो आहे. अशोकराव एकच करा, नाही तर आता होते तुम्हाला माहित नाही. कारण आम्ही जेव्हा बाहेर गेलो तेव्हा काही काँग्रेस होते, त्यांना वाटते की बाबा हे घरात घुसले, दादा आलं म्हणजे उंट आलं. असं काही नाही, मी उंट पिंट काही नाही. मी तुम्हाला नेता म्हणून काम करणार आहे, त्यांनीही नेता म्हणून काम करावं, आम्हीही नेता म्हणून काम करू आणि काँग्रेस बळकट करू. अशोकरावचं नेतृत्व एवढं आपण बळकट करू की मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अशोकराव मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही आम्ही काम करू और एच के पाटील साहब हम करेंगे, आप देखते रहो हमारे जितेश की वोट 50,000 से सीट आएगी. 50,000 येते की नाही जोरात सांगा टाळ्या वाजून. मुझे आज भी याद है पाटील साहब, 2009 में मेंबर ऑफ पार्लियामेंट बना, अशोकराव जी मुख्यमंत्री थे और एक कॉन्स्टिट्यूंसी रिजर्व हो गई, मेरी कॉन्स्टिट्यूंसी थी. इन्होंने मुझे बुलाया और बोले कि ये कॉन्स्टिट्यूंसी में तुम ही उम्मीदवार चुनो और तुम ही चुन के लाओ, मैं कुछ नहीं करूंगा. इसके पिताजी को उस समय मैंने कांग्रेस में लाया. इसके पिताजी तो बेचारे बंबई में सर्विस में थे, इंजिनियर थे और अपने सर्वाच्या सहकार्यानं त्यावेळेस अपन रावसाहेब अंतापूरकरला निवडून आणलं. मी तुम्हाला सज्जन माणूस होता, त्याच्याबद्दल मी बोललं पाहिजे असं नाही. कुणाच्याच पापात नव्हता, कुणाच्या पुण्यातही नव्हता आणि अतिशय प्रामाणिक. जितेजी तसाच आहे. आमच्या आशातही फार सुंदर बोलल्या, फार सुंदर बोलल्या. मी तुम्हाला अंतापूरकर करोनामध्ये गेल्यानंतर जितेशला सांभाळायचं काम तुम्हा आम्हाला करायचं आहे. करणार आहात की नाही सांगा जोरात, करणार की नाही? आपली जबाबदारी आहे. अरे त्याचे वडील करोनामध्ये गेले, आपण त्यांना 5 वर्षासाठी निवडून दिलं होतं. तरुण मुलगा आहे, शिकलेला मुलगा आहे, नम्र आहे, त्याच्या मागे आपण ताकद उभी केली पाहिजे. असतात लहान मोठे प्रश्न तुम्हाला माहित, आपण सोडून घेऊ. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, अशोकरावजी तुमचं एक भाषण मी ऐकलं युट्यूबवर. अशोकराव असं म्हणाले की ह्या पुढे देगलूर बिलोलीचं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे. बरोबर आहे, इसका अनुभव कम है, नया है. हमारे सब लोगों को लगता है कि हमारा विकास नहीं हुआ. अशोकराव और पालक को तो स्वीकार लो नागेंद्र पाटील कि आपला सुडगी का पुल झाला. सुडगी का पुल पाहिजे ना, नदीकाठच्या पुनर्वसनाचे प्रश्न सुटले, गाव तळ्याचे प्रश्न सुटले, लेंडी धरणाचं पाणी मिळालं. म्हणून अशोकरावला माझी एकच विनंती आहे, दर महिन्याला 1-2 तास देगलूरच्या विकासाच्या प्रश्नावर आपण मुंबईला किंवा नांदेडला मिटिंग घ्या आणि तुम्ही मिटिंग घेतल्यानंतर मी दावा करतो की आमचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. घेता ना अशोकराव, कबूल करणार. प्रत्येक महिन्याला नागेंद्र पाटील 2 तासाची मिटिंग, वेळ मिळाल तर नांदेडला, नाहीतर आम्हाला तुम्ही मुंबईला बोलो, आम्ही मुंबईला येतो तुम्हाला पाहिजे. मग काय पाहिजे आम्हाला? काही लोक भाषण करवायत की 50 वर्ष सत्ता होती. अशा तुलाही माहित आहे, तू मुंबईमध्ये होतीस. श्यामसुंदर शिंदेनाने मी गेल्या ते जेव्हा परभणीच्या कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ओळखतो. त्यांच्यावर आमचे शंकरराव चव्हाण साहेबांचं किती प्रेम होतं हे मी सांगायला पाहिजे असं नाही. आणि गोविंदराव पाटलाचंही तेवढंच प्रेम त्यांच्यावर होतं. तुम्हाला दोघांचंही प्रेम होतं.
पर भाषण कर ले तुम्हाला माहित नाही 50 वर्ष सत्ता राहिली तुम्ही काय केलं मी नाव घेणार नाही पण मला अशा मला आठवतं गोविंदराव पाटलांनी माझ्या समोर शंकरराव चव्हाण साहेबाला चिखलीच्या रस्त्याचा अर्ज दिला आणि चिखलीचा रस्ता शंकरराव चव्हाण साहेबांनी केला चिखलीची नळ योजना शंकरराव चव्हाण साहेबांनी केली तुम्ही त्याचा साक्षीदार आहे कारण तेवढे प्रेमाचे संबंध होते मी तुम्हाला म्हणून माझी त्याला एवढीच विनंती आहे राजकारण आहे करा पक्षावर बोला पण चव्हाण साहेबांसारख्या नेत्यावर तुम्ही जर टीका टिप्पणी कराल तर लोक तुम्हाला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही तुमच्या मार्गाने जा मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की खूप मोठा आपला कार्यकर्त्याचा संच आहे विकासाचे खूप प्रश्न आहेत सगळ्याची चर्चा करून वेळ घेणार नाही कारण आपल्याला एच के पाटलाला ऐकायचंय हे नाही ऐकायचंय एकदाच अशोकरावनं कबूल केलं की पालकत्व स्वीकारलं आणि माझ्याही सगळ्या कार्यकर्त्याला जे आहे ते पालकत्व स्वीकारलं माझा प्रश्न सुटला तुम्हाला माहिती माझा दुसरा प्रश्नच नाही काही मला स्वतःला काही मागायचंच नाही पडसे काही मागायचं आहे का आता द्यायचं आहे तुम्हाला माहित नाही मी आता भास्करराव पाटील आशीर्वाद देणार आहे मागणारा नाही तुम्हाला माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात आणि मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद जितेश अंतरकुरला मिळणार आहेत आपण सर्वजण जितेशला मतदान करणार आहात 30 तारखेला त्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे ते काम आपण करावं मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की मी आल्यामुळं मतदान खूप वाढणार आहे का नागेंद्र पाटील पण ते मतपेटीत दिसलं पाहिजे नुसतं बोलून चालणार नाही मी तुम्हाला सांगतो मतदारातून दिसलं पाहिजे वाघमारे मला अतिशय आनंद आहे अशोकरावजी आमचे निवृत्ती कांबळे असतील सुभाष गायकवाड असतील आमचे वाघमारे असतील सगळ्यांची मिळावं घेणार आमचे दोडीवाराव कांबळे असतील माणिकरावजी ह्या मतदारसंघामध्ये आंबेडकरवादी जनता देखील आपल्याला 50% मतदान करणार आहे सगळ्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये अशोकरावजीच्या नेतृत्वाखाली जितेशला निवडून देऊ त्यांची एवढीच विनंती आहे की निवडून आल्यानंतर मात्र अजून हिने मतदान केलं नाही असं कोणी म्हणता कामा नाही असतात काही लोक इकडे कुणाच जातीचे लोक एकाच्या मागे जात नाहीत निर्माण काही जातात पण मला विश्वास आहे की ही जी 3-4 मंडळी पुढाकार घेत आहेत लोयबंदी आहे त्याच्यामध्ये मला विश्वास आहे निवृत्ती की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर किमान 50% आपला बौद्ध बांधव ह्या निवडणुकीमध्ये जितेशच्या मागे उभा राहील ह्याबद्दल माझ्या ठीक आहे धनगर समाजाचे त्या मला माफ करा मी दत्ता भाऊचं नाव घ्या तुम्ही विसरलो अतिशय सुंदर भाषण त्यांनी या ठिकाणी केलं यशपालजी भिंगे तर सगळीकडे फिरतायत काल धनगर समाजाची या ठिकाणी बैठक झाली आमच्या सभापती बाई माणिकरावजी इथं सभापती मी धनगर समाजाची केलेली आहे हो त्या ठिकाणी म्हणून काही आम्ही मैं एच के पाटील साहब आपको ये भरोसा देना चाहता हूं कि आप बेफिकर दिल्ली जाओ सोनिया गांधी जी से कह दो कि हमारी अंतापुर की सीट अशोकराव नेतृत्व के अंदर 40,000 वोट से ज्यादा मतों से चुन के आई ऐसा आप जाके बोलो और हम उसके लिए रात दिन एक करेंगे हाँ जरूर चुन के लाएंगे मेरा भाषण बढ़ते जा रहा है आपसे आपको हमें सुनना है अशोकराव जी को हमें सुनना है मैं आप सबका फिर एक दफा स्वागत करता हूं कि इतने दूर से आप यहां आए हमारे लिए अपने वक्त दिया इसलिए आपका मैं आभारी हूं अपना सर्वाचे आभार मानतो मीडियाचे आभार मानतो हा एक अजून एक गोष्ट सांगतो कारण काही लोक काही म्हणतील मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर नागेंद्र पाटलांना त्या पक्षाने मला चांगली ट्रीटमेंट दिली मान सन्मान दिला मला उपाध्यक्ष दिलं मग ते आमचे रावसाहेब दानवे असतील ते आमचे देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी मला मान सन्मान दिला हे मला तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे पण मी जसं म्हणलं की अशोकरावच्या नेतृत्वाला आवश्यक आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आपण घरवापसी केली हेही मला अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र